शहर की जनता को आज हम बताते हैं कि उल्लासनगर आरपीआई पार्टी की तरफ से आज प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया गया था। उल्लासनगर 3 विराट अंबे स्पोर्ट आज शाम 4 बजे। मुख्य मुद्दा ये था, आरपीआई पार्टी के अध्यक्ष बगन बालेराव ने बताया कि आए दिन उल्लासनगर महानगर पालिका के टेंडरों में जो भ्रष्टाचार हो रहा है, उस भ्रष्टाचार को रोकने के लिए उन्होंने आज प्रेस कॉन्फ्रेंस की है। उन्होंने 42 करोड़ टेंडर के बारे में बताया कि पहले ये टेंडर एक कंपनी झा पी कंपनी को दिया गया था, उसके बाद भारतीय जनता पार्टी के लोगों द्वारा उन्होंने विरोध किया। विरोध करने के बाद वह टेंडर में बदलाव किया गया और वह टेंडर 3 कंपनियों के नाम किया गया। ये एक गलत मामला है, जो एक बार टेंडर किसी कंपनी के लिए निकलता है उसमें फेरफार करके अलग अलग दूसरी कंपनियों को दोबारा से टेंडर देना, ये भ्रष्टाचार की निशानी है। शहर के लोगों को ये जानकारी होगी, भारतीय जनता पार्टी के 22 पूर्व नगर सेवक एक आमदार और भाजपा पार्टी के जिला अध्यक्ष इस मुद्दे पर प्रेस कॉन्फ्रेंस करके उन्होंने कहा था महानगर पालिका में उन्होंने अपने ओर से पत्र दिया है कि जो ये टेंडर इशू किया गया है उसमें कई गड़बड़ियां हैं, उसके अंदर बोगस डॉक्यूमेंट है, तमाम सारे एलिगेशन उन्होंने लगाए थे, मगर न जाने क्या मामला हुआ जो भारतीय जनता पार्टी के तमाम मुख्य अधिकारी आज इस विषय पर चुप्पी साधे बैठे हुए हैं। उनके वरिष्ठ नेताओं से जब हमने बात की तो अब तक उनके द्वारा कोई जवाब हमें नहीं मिला। आज आरपीआई पार्टी के अध्यक्ष बगन बालेराव और उनके साथ भारतीय जनता पार्टी के 3 पदाधिकारी, जिन्हें ये लगा कि शहर की जनता के साथ गलत हो रहा है, आज वह आरपीआई पार्टी से मिलकर प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने अपने ओर से शहरवासियों को बताया कि किस प्रकार से उल्लासनगर महानगर पालिका के आयुक्त और महानगर पालिका के कुछ अधिकारी भ्रष्टाचार में लिप्त हुए हैं। आइए जानते हैं क्या है इस मामले की पूरी जानकारी। सुनते हैं आरपीआई पार्टी के अध्यक्ष बगन बालेराव, कपिल अड़सूत, मनीष सिंगुरानी और राकेश पाठक के थ्रू। भ्रष्टाचार संदर्भात काय खुलासा केलाय केंद्र? या उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये 42 करोडची जी कामं आहेत त्याच्यामध्ये एक जैन कन्स्ट्रक्शन कंपनीला जे गैर आयुक्ताने जे चुकीच्या मार्गाने जे काम दिलं आहे त्या संदर्भात मी न्यायालयामध्ये गेलेलो आहे, पिटिशनही दाखल केलेली आहे आणि पिटिशनची शुक्रवारी जी पिटिशनबाबत सुनावणी आहे त्या संदर्भामध्ये मग तो कोणार कंपनीचा वॉटर सप्लायचा विषय असेल, तुमच्या ईगल कंपनीचा, नगर महानगरपालिकेमध्ये मागच्या दाराने जी 10-10 लाखाची कामं होतात त्या संदर्भातला विषय असेल, आयुक्त या सर्व गोष्टींना प्राधान्य देतात, त्यामुळे आयुक्तांच्या विरोधात आणि या सगळ्या बाबींच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात गेलेलो आहे। उच्च न्यायालयाच्या माध्यमातून ही कामं सगळी थांबवावी आणि आवश्यक असलेली, जनतेला आवश्यक असलेली कामं घ्यावीत या संदर्भामध्ये ही पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती। सर, बोगस बिल संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा केली, एकंदरीत किती अशी करोडोची कामं आहेत जी बोगस आहेत? आता यामध्ये अशी परिस्थिती आहे, खोटं बोला पण रेटून बोला, आता परिस्थिती अशी की कागदावरती बोगस दाखवू शकत नाही, कारण कागदावरती साईन करून त्यांनी ती बिलं पास केलेली आहेत, पण कामाचा दर्जा हा निकृष्ट दर्जा असतो आणि स्वतःचा ठेकेदारच ते मालकच बिलं बनवतात, आमचे इंजिनियर बनवत नाही महानगरपालिकेचे आणि बिलं पास होतात, बिलं मिळाली जातात, तो वर्षात 6 महिने जो रस्ता उखडला जातो, या नाले खराब होत आहेत, मग त्याच ठिकाणी परत वारंवार वर्षांनी 2 वर्षांनी परत कामं घेतली जातात, ही थांबली पाहिजेत। आयुक्तांनी या सगळ्या गोष्टींची एक कमिटी नेमली पाहिजे आणि खरोखर हे काम इथे आवश्यक आहे का, असेल त्याबाबतमध्ये पाठपुरावा करून ते केलं पाहिजे। मागचे जे कमिशनर होते दयार राजा दयानिधी, हे प्रत्यक्ष जाऊन साईडवर बघायचे या कामाची इथे गरज आहे का, ते गरज असेल तरच ते काम मंजूर करायचे, पण आमच्या आयुक्तांना घाई झालेली आहे, कारण ते रिपा माझ्याकडे राहून गेली। पण तुम्हाला सांगतो, ही जी 42 कोटीची कामं आहेत ही महानगरपालिकेची कामं नाहीत, एक लक्षात ठेवा, ही महानगरपालिकेची कामं नाहीत, ही कामं मूलभूत सुविधेची कामं आहेत, म्हणजे कुठून मंजूर झालेली आहे, नगरविकास खात्याकडून, मग नगरविकास खात्याकडे झालेल्या कामांची परत मान्यता का मिळाली
हे तपासण्याची आवश्यकता आहे. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, प्रति लोकप्रतिनिधींना विनंती आहे, जी कामं झालेली आहेत ती सुचवू नका, जी झालेली नाहीत ती सुचवली तर मला वाटतं इथल्या शहरातल्या नागरिकांना त्यांचा फायदा मिळेल, लाभ होईल. प्रतिनिधींचं काय म्हणजे टक्केवारी आहे का मग ते सुचवतात कामं अशी? आता याची मी काही सांगू शकत नाही, मी छोटा कार्यकर्ता आहे. पण रिपब्लिकन पक्षाने हा विषय उचललेला आहे, आम्ही न्यायालयाच्या माध्यमातून लोकांना न्याय देण्याचं काम भविष्यकाळात करू. भाजपचे काही पदाधिकारी आपल्यासोबत पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्या जिल्हाध्यक्षांनी काही करोडाची कामाची उलाघाट केलं होतं, तर त्या संदर्भ आपलं काय? मला काय त्यांनी कामं केल्यात काय ते काय माहीत नाही, पण त्यांच्या एका नातेवाईकाची एम रामचंद्र नावाची कंपनी आहे, तिच्यावर तिथं मला वाटतं ब्लॅकलिस्ट केलेली आहे. मला वाटतं आता गेली एक वर्षापासून ती ब्लॅकलिस्ट आहे, तर काय त्याच्यावर काही कामं पडली असतील तिथे काय मला माहीत नाही. ब्लॅकलिस्ट असेल तर कामं मिळू शकत नाही. परिषदेमध्ये पाठिंबा दिला आहे, एकंदरीत कुठल्या मुद्द्या संदर्भात पाठिंबा दिला आहे काय सांगा? पाठिंबाचं म्हणजे आम्ही स्वतः पत्रव्यवहार केलेलं आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष असतील राकेश पाठकजी, मंडळ अध्यक्ष असतील मनीष शिंगोरेजी, मी स्वतः, आम्ही पत्रव्यवहार केलेलं आहे. RTI टाकलेलं आहे, पत्र काय का डॉक्युमेंट नसल्यामुळं थोडं आम्ही थांबलेलो आहे. आणि आमची कोर्टाची पण तयारी आहे, कोर्टात जाण्याची. हे जे मूलभूत सुविधाचे कामं निघाले काढलेले आहेत 161 कामं, त्याच्यात बऱ्याच ठिकाणी कामाची आवश्यकताच नाही त्या ठिकाणी पण 50 लाखाची 30 लाखाची 20 लाखाची कामं काढलेली आहेत. बोगस विकास कामाच्या नावाने ही निविदा काढलेली आहेत. अशी कुठली लोकेशन आहेत त्यामध्ये अशी की जी भरपूर आहे? मी वाचून दाखवलं तुम्हाला माझ्या प्रभाग क्रमांक 4 पण 50 लाखाचं काम. उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 4 रामराव गीते यांच्या घरापासून राजू पडवळकर यांच्या घरापर्यंत CC रस्त्याचे तयार करण्यात आलेले काम 50 लाख, ही निविदा काढली. तिथं आवश्यकताच नाही कामाची. असे भरपूर ठिकाणी आम्ही गेलेलो आहे, पाहणी केलेली आहे, तिथं आवश्यकताच नाही कामाची. तुमच्या करोडो रुपयाचा घोटाळा आहे. तुमच्या जिल्हाध्यक्षांनी आता मध्यंतरी पत्रकार परिषद घेऊन म्हणजे एका शिवसेनेच्या नेत्यावर आरोप केले होते 100 कोटी, आणि त्याच्यामार्फतही भ्रष्टाचाराचा सुरू आहे. भ्रष्टाचाराचा आरोप नाही, भ्रष्टाचाराचा उजागडच भारतीय जनता पार्टीने केलेला आहे, आणि भारतीय जनता पार्टी एकदम ताकदीने या भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. तुमचे नेते सहभागी का? अरे आम्ही नेते म्हणजे पार्टीचेच पदाधिकारी आहे ना, युवा मोर्चाचे अध्यक्ष आहे, जिल्हाध्यक्ष मंडळ सांगितलं की अगर जे कोण पत्रकार परिषदमध्ये जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ते पत्र अजून आम्हाला मिळालं नाही, मिळालं नाही अजून पत्र तसं, आणि तसा काही विषय पण नाही. सर आपसे जानना चाहेंगे जो काम विपक्ष का है, सत्ता में होने के बाद भारतीय जनता पार्टी आप कार्यकर्ता हैं, पदाधिकारी हैं, आपके बड़े वरिष्ठ जो है इस तरीके के भ्रष्टाचार की बड़ी बड़ी पत्रकार परिषद में शामिल नहीं हो रहे, आरोप लगा के जो चले जाते हैं. नहीं, आज भ्रष्टाचार के लिए जो लड़ने की बात करती है भारतीय जनता पार्टी सक्षम नहीं है. देखो सत्ताधारी रहे हुए विपक्ष रहते हुए हम शहर के एक जागरूक नागरिक है, और इस शहर में जो हो रहा है घोटाला, ये शहरवासियों का घोटाला हम होने नहीं देंगे. ये जनते का पैसा है, इसकी लूट होने नहीं देंगे. इन कामों में 22 नगर सेवक और आमदार भी और जो है खासदार भी जो चुप रहे हैं आपके सत्ता पक्ष. चुप नहीं रहे, राइटिंग में लेटर लिखा है उन्होंने, पूरा शिष्टमंडल 22 नगर सेवक का, आमदार का और जिला अध्यक्ष आयुक्त के साथ को मिलने गए, शिष्टमंडल ने आवाज उठाई है. आयुक्त क्यों शांत बैठे? मैं आप सत्ताधारी हो तो आप उसके ऊपर वचन नहीं आप क्या आयुक्त साहब को अभी पत्र व्यवहार करके हम थक गए. अभी इसके अलावा कोर्ट की हम कोर्ट में गए और नहीं सुना है तो आंदोलन छड़े. उसके बाद भी आपको जो है कोर्ट में जाना पड़ रहा है. राज्य पासून केंद्रापर्यंत तुमची सत्ता आणि तुम्ही कोर्टाची जी भाषा करता म्हणजे भ्रष्टाचार नाही, पारदर्शकता नाही आहे का भाजपच्या कारभारामध्ये? पारदर्शकतेसाठीच आम्ही हा घोटाळ्याचा उघडकीस करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली. ओके.